इकडे उत्सव मूर्ती गौरी पवार मूर्ती काय असतो अरे बर्थडे आहे तुझा बर्थडे आहे बाबाचा अरे आजी त्याचा कलर कसलो अरे वाळू कलर थोड्याच वेळात आता काळोख पडेल तोपर्यंत आम्ही फिरून घेतो रात्रीचे 3 वाजलेत आणि मी फ्रेश झालोय आताच नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज मी आहे मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील बीचवरती आणि इकडेच आज आपण स्टे करणार आहोत मागच्या त्या हाऊसमध्ये जे आपल्या मित्राचं आहे सर्वेश पेडणेकर आणि इथे आज आम्ही जमणार आहोत कारण आज आहे गौरीचा बर्थडे म्हणजेच बिंदास मुलगी गौरी पवार तुम्हाला माहितीच असेल आजीसोबतचे कॉमेडी व्हिडिओ असतात तर बरेचसे कंटेंट क्रिएटर आज आम्ही इकडे जमणार आहोत आणि तिचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत फुल मजा मस्ती असणार आहे आज आहे 30 तारीख आणि 31 गौरीचा बर्थडे आहे म्हणजे रात्री 12 साजरा करायचा आहे तर खूप धमाल मजा मस्ती असणार आहे नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर आता मी बीचवरती आलोय हे बीच आहे ते तोंडवळी बीच आहे आणि या साईडला आचरा आणि या साईडला मालवण तर समुद्र फुल खवळला आहे आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही सध्या आंघोळीसाठी वगैरे कारण आता मान्सून येईल लवकरच तर या साईडला तळाशील आहे शेवटचं टोक आणि तिकडे नंतर हे बीच संपतं तर खूप लांब असं बीच आहे आचऱ्यावरून सुरू झालंय आणि इकडे तळाशीलला येऊन हे बीच संपतं तर या तोंडवळी गावची खासियत म्हणजे या साईडला समुद्र आहे आणि त्या साईडला नदी आहे गड नदी आणि मधून ही वाडी गेली आहे तळाशील वाडी तर खूप सुंदर असा निसर्ग आहे त्या साईडला आपण जाऊया नदी बघूया आणि बाकीचे कधी येत आहेत बघूया आता 4:30 निघतोय बोललेत आता कधी पोहोचतायत बघूया तोपर्यंत आपण हा तळाशील गाव बघूया तर आता मी दुसऱ्या साईडला आलोय या साईडला गड नदी आणि समोर रेवंडी गाव आपल्या लकी दादाचा गाव आणि या साईडला आहे आपला मित्र सर्वेश पेडणेकर ज्याचं घर आहे इकडेच मागे तर सर्वेशचा पण युट्यूब चॅनल आहे नाव सांग सर्वेश पेडणेकर ब्लॉग तर इथे आपल्या होड्या उभ्या आहेत बघू शकता येस इकडे सर्वेशच्याच बोट आहेत आणि थोड्याच वेळ इथे आम्ही नदीमध्ये पोहायला सुद्धा जाऊ आणि इकडे समोर सकाळी पाणी सुकतं पूर्ण बघू इकडे या साईडला पूर्ण भाट पडते आणि मुळे भेटतात ओके आता भरती चालू आहे आता भरती चालू भरतीमुळे पाणी वरती आलंय सकाळी हे पूर्ण पाणी संपलेलं असेल सुंदर असा निसर्ग आहे आपण आजचा दिवस आणि उद्याची सकाळ इकडेच असणार आहोत बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते पब्लिक इला योगेश अरे बाप रे लकलक 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 हॅलो भयानक अनुभव होता आमचा आणि खरोखर तळाशी आल्यासारखं वाटतंय तळाशी ओके समुद्र खवळलो शुभम राऊत रोहित कडू बंटी कांबळी आणि इकडे प्रतीक इकडे उत्सव मूर्ती गौरी पवार मूर्ती काय असतो अरे बर्थडे आहे तुझा बर्थडे आहे बाबाचा येस चला इकडे आपला स्टे आहे गौरीचे मम्मी पप्पा पण आलेत गौरीची आई आणि इकडे पप्पा हे बघा पहिल्यांदाच आलात काय मालवणात ओके तर इकडे आहेत गौरीचे पप्पा पहिल्यांदाच आलात ना मालवण आमच्या जवळ या येस ती आलेली मागे राहायलाच या एक दिवस नक्कीच गौरी नेक्स्ट टाइम आमच्याकडे नक्की फिक्स हा त्या टाइमला थोडी घाई आहे कधी निघतंय परवा 1 तारीखला ओके ब्लॅक अँड विच कलर हिचं कलर कसलो अरे वाळू कलर हे बंटी हिचं कलर कसो बाबा ग्रे वाळू वाळू कलर व्हाईट गोल्ड कसं असतं तसं व्हाईट ब्लॅक ओके चला बीच वरती जाऊया जरा कारण आता थोड्याच वेळात काळोख पडेल त्याच्या आधी बीच वरती जाऊया परत एकदा बीच वरती पोहोचलो आहे आणि आता एकदम शांत वाटतंय मगाशी खूप खवळला होता समुद्र आणि इकडे या साईडला काका काहीतरी बनवत आहेत क्राफ्ट रोहित बोल वाटता पळालो रे सुंदर असा सूर्यास्त आहे थोड्याच वेळात आता काळोख पडेल
तोपर्यंत आम्ही फिरून घेतो. लावणी मंदार आलाय. कुर्ले कधी बाहेर येतले? धरिया मेला काहीतरी. धरिया बाजूकच नदी आहे काहीतरी बघूया. संगम पलीकडे लकी दादाचं घर. लकी दादाचं रेवंडी मग मासे म्हणजे बोयटा बिटा नाहीत नाटे कमी काटे वाला काय असं कमी काटू मुत्र्यातच काटे काय पण ते कोकरे कोकरेत असतात पण ते किटीच नाही ह्याच्यात किटीच नाही रे काय नाही कोकरे बिना काट्याचे नाहीत. चला त्यांच्या शाळी खोलून देऊ. नेलच म्हणजे झाला काय काकांनी शाळी काढली आहेत आपल्या वयात घ्यावा ना सर चिकन लागलो. घरे येऊया ना रात्री मासे काढूया तांबोशे शाळी माफी क्या रे यार आपली आपण सोलून घ्यायची आपला आपण सोलून घ्यायचा हो बरोबर. अरे कोयता हलकी आहे रे पांढरू ह्या पांढरू आणि तो काय गेला अरे मारतील ती गोवा आता काय खरा नाही तो बघता तो बघता आकाश सकपाळ ऋतुरी मस्त तो बघता तू बघता तर बीच वरती मी फिरून आलोय आणि आता किचन मध्ये काय बनवू सर अंडा फ्राय आणि इकडे पण काहीतरी आहे ना मॅरिनेट साठी ठेवलंय चिकन किचन मध्ये चिकन हर्षद कुक दोन्ही ब्रेक झाले पाणी त्या पाण्यामध्ये पटकन राजबेरी या खोबऱ्याच्या औषधासारख्या लागतात राजबेरी तो बघता आईस्क्रीम अरे आजी आजीला कॉल केलाय आजीने विचारलं का नाही कशी आहे तोंड ओळखी पालटे निनाद 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 बरी आहे ना ये मालूम ना की ये ओळखलं ना काय निंद्रात काळ झालंय बाकी काय जरा बरोबर झालंय जरा उन्हात फिरण फिरण उन्हात फिरण उन्हात फिरण फिरण जरा बरोबर झालंय. ओके सो मला भरपूर जण म्हणत होते की मुंबई वरून माझे जे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत की अभी तू अगर जाएगी कोकण मालवण कुठे तर तू आम्हाला काजू घेऊन ये आम्ही तुला पैसे पे करू. तर त्यांच्यासाठी मला घ्यायचे होते आणि माझे काही बिल्डिंग मध्ये पण फ्रेंड्स होते त्यांच्यासाठी पण कारण ते कोकणातले नाही आहेत. तर मला म्हणाले भरपूर जण तुझंच नाव घेत होते गणेश दादा की गणेश दादा कडून काजू घे काजू खूप छान असतात. तर आता तू ज्याच्या जवळ राहतो ज्याच्या वे मध्ये येतो तो म्हणजे अमोल चावन. तर मी अमोल चावनला म्हटलं की तू मला देशील का ऑर्डर मी करते तर तू माझ्यासाठी घेऊन येताना आज आम्ही भेटणार होतो. तर आणि थँक्यू सो मच की तू मला असेच दिलेत काहीच पॅकेट. तर मी आता तर आम्ही अर्जंटीच भेटलो जर मी नक्की टेस्ट करून तुझा नंबर घेईन आणि तुला मेसेज करीन. थँक्यू सो मच एकदम अर्जंट बेसिसवरती तू मला हे दिलेस
आणि आपण नक्की भेटू. मी खूप ऐकलंय तुझ्याबद्दल बंटीकडून, लकी दादाकडून, की गणेश खूप छान मुलगा आहे वगैरे वगैरे. तर आपण भेटूया कधी योगाला, तर कधी मालवणला आली तर. बाकी कोणाचा हात तर काकांनी एक पॅकेट फोडलंय आणि आता बघूया कसं आहे. तू मालवणात आली आहे त्यामुळे मालवणातल्या फेमस गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. मला लकी दादाने सांगितलं की मी त्याला विचारलं कुठले काजू घ्यायचे त्याच्याकडून, तर त्याने मला सॉल्टेड सांगितलं. म्हणून सॉल्टेड एक नंबर. नक्की बंटी पण इकडून खातोय. लास्ट टाइमला पण दिलेले मागच्या वेळी आमल्याकडे गेलो तेव्हा आमका दोन पॅकेट दिलेले का जे खालं मी तुटून पडलो. मस्त काय असता त्या तरुणपणी मोठा होता आणि लहान असता मोठा असता आणि म्हातारपणी छोटा होता. विचारता शुभ काय कोडा कोडा सांग. वय वय मेंदू परत सांग छोटी कशी होईल मग काय सांग अरे कोडा आता आठवा. मी हरलो मी थोड्या वेळाने एकदा सांग. मोठेपणी मोठा असतं रे ते कबूल थोडं लॉजिक उत्तर सांगत. पेन्सिल संबंध नाही तर काय लागलं तो असं म्हणता पाच बैल असत त्यातलं एक बैल मरता दोन विकून टाकतात मग उरले किती. ऐक 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 मी सांगते पाच बैल होते त्यातून एक मेला दोन विकून टाकले किती उरते. चार एक मेला दोन विकून दोन राहिले नाही चार 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 नाही चार एक मेला चार चार एक मेला म्हणजे एक मे एक मे पाच चार उत्तर चारच आहे चार उत्तर मेलच नाही तो रे प्रश्न परत विचार. एक मे एक मे तारीख तीन राहिले दोन विकून टाकले पाचातले एक मे तारखेला दोन विकले तीन राहिले पाच राहिले पाच राहिले पाच राहिले एक मेला म्हणजे एक मे 2024 ला सांगलं लॉजिक हे बंट्यान सांगितलं लॉजिक मागा नाही तू लॉजिक आज रात जश्न होगा साथ में मजा करेंगे ऐसा था हमारा ख्याल. आज रात जश्न होगा एक साथ मजा करेंगे ऐसा था हमारा ख्याल लेकिन अब तो जी करता है समंदर में डूब मरे इन सब के सुन के सवाल. दोन बायक असतात दोन बायक एक असत इंग्लिश बाई आणि म्हणजे ती इंग्लिश बोलत असते म्हणजे ती इंग्लिश बोलत असते आणि एक असत ती मराठी. तर सफरचंदच झाड असत तर ती ना इंग्लिश बाई असते ती वर असत झाडात आणि मराठी बाई अशी खालनं जायत असत झाडात. तर वरनं सफरचंद खाली पडतात हा वरनं सफरचंद खाली पडतात तर ती इंग्लिश बाई ओरडतात माय ऍप्पल माय ऍप्पल माय ऍप्पल असं म्हणजे अशी ती सुरत एकदम फास्ट फास्ट बोलत असतात. तर ती मराठी बाई पळता कशाचा तिचं नाव माया माया
मायापल 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 पहिला कोडा अरे वाहमान नमस्कार नमस्कार सनस्क्रीनचे ब्रँड अँबेसिडर इकडे अमोल सावंत दिसत आहेत. सिद्धेश काय होतं तू? अरे ह्या लोकांनी वेळोवर एवढं बाहेर टाकलंय ना की बाजारात जाऊन खूप सामान आणूचा लागला. मी उद्या आयुष्यात या 25 वर्षात कधी बाजारात जाऊन एवढा सामान घेतलाय ना एवढा मिळाले तिथल्यालाच घेतलं. प्रचंड दारुगोळा आणि खूप सारी सामानाचं खायचं सामान आम्ही घेऊन येतो. सगळ्यात शेवट एवढं ड्रॉप आहे घेऊ असता की जा रवता आता सगळं आमकं आणूच राहिलं रवलेला चांगले निंदा करतो. मीच आहे काय परत रील शूट करतोय लवकरच तुम्हाला दिसेल. लाईट नारळ सोडलो ना आता कंटेंट क्रिएटरची मेहनत बॅकस्टेज नारळ मेहनत सोडलेलो रील्स वाल्यांची मेहनत खिडकी लावू कोणा लपडा हो गया भाई. अरे काय केलाय शूट ती पण गेली ना मग ती पण दोन्ही खिडके गेले एकदम असे गेले हे साईडला पडलो हो थोडस बाजूक पडलो मी ना एवढं नाही चप्पल टेक थ्री काय रे बाहेरची लाईट बंद करू गोवी चला रील शूट होते तोपर्यंत आपण फुगे फुगवूया. फुगव ए बस एवढो बस बड्डेची तयारी जर माका दाखव माका दाखव फायनली तू बड्डे ना एक काम होणार नाही इट्स डन गोगोलजी डन येस चार पाच फुगे तुझ्याकडे पांढरे फुगे येतात पांढरा टी शर्ट हा जे फुगे
अपना प्यार, अपने प्यार का इजहार कर रहे हैं। मेरी इस त्वचा का राग है ये गुलाबी गुब्बारा। हॅपी बर्थडे गावरा। हॅलो गाईज नमस्कार, आज आम्ही दोन फ्रेंडचा बर्थडे यस ब अरे फ्रेंड्स कॉफी चेंज करणार ब। हॅपी बर्थडे, थँक यू। दोघांचे बर्थडे आहेत, गौरीचा आणि संकेतचा। सेलिब्रेशन टाइम, लोकांचा पण बर्थडे आहे। खा रे डिम्पल बाबा गणपती बाप्पा। रात्रीचे 2 वाजत आले आणि आता जेवायचं। जेवतोय आता वरती सगळे। हॅपी बर्थडे गौरी, हॅपी बर्थडे। आता जा, हॅपी बर्थडे। चला आम्ही तर जेवण घेतो, बाकीचे नंतर येतो। काय हा माहिती हा चुक लगाय टेक टू हे घंटेड आहे काय टेक थ्री टेक थ्री आधी तुम्ही बसा का की अनबॉक्सिंग रायता। ही प्रतीक हे प्रतीक मी ना बिर्याणीचे क्लास लावले प्रतीक बारी डिसेंबर। रात्रीचे 3 वाजलेत आणि मी फ्रेश झालो आताच। ओके, आणि नाव आहे की अरे बघ तरी दाखव तरी जरा 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 इंग्लिश येत जरा थाडते तरी जरा बनत तरी करू दे। सो नाव आय कॅन फील सो बेटर आणि सो कूल कूल। काय बोलू आपण बघा कोणाकडे झोप नाही रे
तर मित्रांनो, सकाळचे 6 वाजले आहेत आणि आता पूर्णपणे उजाडलंय आणि आम्ही कोणीच झोपलो नाही आहोत. पूर्ण गजाली चालू आहेत रात्रभर. इकडे बंटीने अजून गजाली मारतायत बघा, आणि आतमध्ये पण गजाली चालू आहेत. फुल नाईट जागे. इकडे हे बघा, एक दोन जण झोपलेत फक्त, बाकीचे जागे. काय आमची शॉर्ट फिल्म ना एवढ्या ह्याच्यात युनिव्हर्सिटी मध्ये एक नंबर, दोन नंबर लिहिलेली समजलं. त्याच्या जो रोल जर केला ना तो प्रत्येकने केलेला. रॉकी बघतो माझ्या हातात का बघतो रॉकी. मंदार झोपलेलो वाटत. आम्ही झोपलो होत नाही. सर सर फोटो 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 एक फोटो. चलो गौरीने निघतायत, आम्ही थोड्या वेळाने निघू. थोडं बीचवरती जाऊ आणि त्यानंतर निघू. कुत्र्यांचं काय कल्ले हो. चल बंटी, गुड नाईट. टाटा, बाय बाय. गुड नाईट. खरं झोपलोच नाही. चलो बाय बाय. मी जाणार आहे हां, इथूनच घरी. अरे नाही, खरं जायचंय डायरेक्ट घरी. चला चला आम्ही निघतोय. आम्ही निघतोय गाईज. काही दोन काही तीन काही चार. खरं आम्ही निघतोय आता. चला चलो बाय बाय. सगळेजण निघतायत आता. चलो आकाश भेटू लवकरच. मस्त मजा येईल. आम्ही त्याच्याबद्दल सॉरी. काय नाही, जाऊन झोपतोय आता घराकडे. बाय बाय. नाही मी जातोय. तर मित्रांनो, सगळेजण मालवणला गेले आहेत आणि मी आता डायरेक्ट घरी जातोय, कारण घरी एक काम आहे. पूर्ण दिवस जाईल आज थांबलो तर. आणि सकाळी सकाळी समुद्राचं दर्शन. थोडासा शांत आहे कालपेक्षा, पण खूप भारी वाटते. तर मित्रांनो, कालपासून आजपर्यंत झोपलो पण नाही आहे आणि खूप मजा केली रात्रभर. गप्पा गोष्टी चालू होत्या. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.